नमस्कार भावशिल्प क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी स्पेशल लाडू घेऊन आली आहे आणि अगदीच 2 ते 3 मिनिटात होणारे हे लाडू आहे आणि मी तुम्हाला फोडून दाखवते आहे। बघा किती सुंदर स्मूथ आणि एकदम सॉफ्ट असा लाडू आपला रवा रेडी आहे। पण हा लाडू अगदीच स्पेशल आहे, माझ्या आजीने खास आम्हाला हा सगळ्यांना शिकवलाय नातवंडांना। आज आपण एका नवीन प्रकारचे लाडू आणलेत आणि ते लाडू म्हणजे आपल्याकडे ज्या आदल्या दिवशीच्या पोळ्या शिल्लक असतात किंवा सकाळच्या पोळ्या संध्याकाळी शिल्लक असतात, आता त्या पोळ्यांचं काय करायचं असा जेव्हा प्रश्न येतो आणि मुलांना मध्येच भूकही लागते त्यावेळी त्या पोळ्यांचा पटकन होणारा लाडू आपण बघणार आहोत। चला आपण याची आता रेसिपी बघूया। पोळीचा लाडू बनवण्यासाठी लागणारं सामान आहे, या माझ्या काल रात्रीच्या 2 पोळ्या उरलेल्या आहेत ज्या आपण वापरणार आहोत। आपण थोडा गूळ घेतलाय, तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर थोडा जास्त गूळ घेतला तरी चालेल। मी 3 टेबलस्पून गूळ घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। आता आपण या ज्या पोळ्या घेतल्या होत्या त्या या मिक्सरमध्ये तोडून घेऊया आणि त्यावर आता मी झाकण झाकून या मिक्सरला बारीक करून घेते आहे। साधारण एवढं बारीक झाले आपल्या पोळ्या की त्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत। आणि त्यानंतर थोडंसं तूपही टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरला झाकण लावून बारीक करून घेणार आहोत। आपण गूळ तूप आणि पोळ्या पूर्ण मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे। स्मूथ झालेलं आहे आपलं हे मिक्सचर, बघा तुम्ही, बघा एवढं छान बारीक झालं आहे आपलं हे मिक्सचर। आणि आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत। जेव्हा आपण मिक्सरमधून हे मिक्सचर काढायला जातो तेव्हाच आपला लाडू लगेच वळायला सुरुवात होते। बघा तुम्ही, लगेचच आपला लाडू मस्त वळला जातोय। खायला अतिशय टेस्टी आणि झटपट बनणारा, माझ्या आजीने स्पेशली सगळ्या नातवंडांसाठी आवडणारा असा हा लाडू आम्हाला शिकवलाय। झटपट बनणारा हा लाडू नक्कीच तुम्हालाही आवडेल आणि आदल्या दिवशीच्या जरी पोळ्या शिल्लक राहिल्या तरी त्या संपणार नाही याची काळजी नाही आणि नक्कीच सगळ्या मुलांना हा लाडू आवडेल याची मला खात्री आहे। सो असे मी बाकीचे लाडूही वळून घेते। साधारण 2 पोळ्यांमध्ये माझे 4 लाडू तयार झालेले आहेत आणि लाडू करायला मॅक्सिमम 3 ते 4 मिनिट इनफ होतात। सो असे लाडू तुम्ही नक्की करा, लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही रेसिपी सगळ्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। थँक्यू।